अवैध देशी कट्टा काडतुसे ताब्यात घेत असताना पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, चौघांना घेतले ताब्यात, आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी. विनापरवाना अवैधरित्या देशी कट्टा व काडतुसे घेऊन दहशत माजवून तो विक्री करण्यासाठी जात असलेली गाडी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करून पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून देशी कट्टा व जिवंत काडतुसासह चौघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की सनी आठवले व त्याचा भाऊ अक्षय आठवले यांनी मध्य प्रदेशातून देशी गावटी कट्टे आणून दहशत माजवून ते विक्री करण्यासाठी घेऊन जात आहेत. अशी माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस हवालदार झपकर, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक शेळके यांना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार झपकर, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक शेळके आणि गृहरक्षक दलाचे जवान सारूप व आंधळे यांना सोबत घेऊन 2 खाजगी वाहनाने गेवराईकडे रवाना झाले. पोलीस पथकाला गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे संभाजीनगरकडून येणारी एक राखाड्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट ही गाडी क्रमांक MH16BH3136 ही संशयित गाडी बीडच्या दिशेने येताना दिसली, परंतु रस्त्यावर दुभाजक असल्याने पोलीस पथकाची गाडी वळून येईपर्यंत संशयित गाडी पुढे येऊन गेली होती. नंतर पोलिसांनी तिचा पाठलाग केला. सदर संशयित गाडी ही बीड बायपास मांजरसुंबा व नेकनूरकडून केजकडे जात असताना पोलीस पथकाने त्या गाडीला वरड फाट्याजवळ ओव्हरटेक करून रेणू पेट्रोल पंपाजवळ संशयित गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्या संशयित गाडीच्या चालकाने गाडी पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते, अनिल मंदे व शेळके यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंग अवधान ओळखून पोलिसांनी बाजूला उडी मारल्याने त्यांचा जीव बचावला. नंतर ती सदर संशयित गाडी ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या रेणू पेट्रोलियम नावाच्या लोखंडी पाटीला घासून आडवी झाली. पाठीमागील पोलिसांची गाडी आडवी लावून थांबवताच त्यातील 4 इसमांनी गाडीतून उड्या मारल्याने पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले चौघे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडून त्यांच्या हातापायाला मार लागून जखमी झाले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना प्रतिकार करून धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्या गाडीतील अक्षय शामराव आठवले, रणर माळीवेस चौक, सुभाष रोड, बीड, संजय सुरेशराव पाटेकर